नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना सोमस्कलिंग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण इयत्ता 9वी इतिहासाचा 8वा धडा उद्योग व व्यापार ह्याचा स्वाध्याय इथे सोडवणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणत्या भागातनं आमचे व्हिडिओ बघता आणि तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघायला आवडतात किंवा हवे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1948 डॅशच्या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. यासाठी 4 पर्याय दिलेत. औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती व्हावी, तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी. तर याचं योग्य उत्तर आहे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. प्रश्न दुसरा आहे, भारतातील उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले आहे. यासाठी 4 पर्याय दिले, ताग, वाहन, सिमेंट, खाती व ग्रामोद्योग. त्यासाठी उत्तर आहे वाहन. सो भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले आहे, लक्षात ठेवा. 3, वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम डॅशे आहे. त्यासाठी 4 पर्याय आहेत, कापड उत्पादन करणे, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, कापड निर्यात करणे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. तर योग्य उत्तर आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. 4, सायकल उत्पादनात डॅशे भारतातील प्रमुख शहर आहे, मुंबई, लुधियाना, कोची, कोलकाता. तर लुधियाना हे उत्तर योग्य आहे. प्रश्न 1 आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावं लिहा. 1, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. 2, औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे. 3, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे. 4, खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणाला चालना देणे. यातील चुकीची जोडी आहे वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे. अचूक जोडी आहे वस्त्रोद्योग समिती उत्पादित वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करायची आहे, चौकट पूर्ण करायची आहे. भारतात आयात होणाऱ्या वस्तू आहेत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान. आणि भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू सिमेंट, कार व ट्रॅक्टर, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चांबडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे. टिपा लिहा. भारताची आयात निर्यात 1951 नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होता. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चांबडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. भारताचे अंतर्गत व्यापार. उत्तर, एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने अंतर्गत व्यापारावर होतो. 3, भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्ती लोकसंख्या या घटकामुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. 3, भारताच्या अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो. 4, मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापारासाठी महत्त्वाची आहेत. 5, अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोला, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. प्रश्न 3, पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. 1, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे, याची कारणं नीट लक्षात ठेवा. 1, भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. 2, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत, यामुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. 3, तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयी सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात, म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. 2, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे, कारण भारतातील अंतर्गत व्यापार वाढतोय. 2, तसेच भारतातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे
तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारामुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. तेव्हा भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. प्रश्न चौथा आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. एक, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? याचं उत्तर आहे, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते. एक, ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. दोन, पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे बी बियाणे खते यांचा पुरवठा केला जातो. तीन, कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण फळबाग रोपवाटिका मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन बंदिस्त शेळी पालन गाई म्हशींचे संगोपन दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते. चार, जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते. पाच, उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम वेअर हाऊस बांधणीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. दोन, प्रश्न दुसरा आहे, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? याचं उत्तर आहे, भारतात देशापरदेशातील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. दोन, पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री खानावळ लॉजेस फळभाजी विक्रेते हस्तकला वस्तू कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने तसेच रिक्षावाले घोडेवाले फोटोग्राफर टॅक्सीवाले इत्यादींचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. तीन, पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण होतो. प्रश्न तिसरा आहे, भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? त्याचं उत्तर आहे, भारतात वनसंपत्तीवर आधारित बांधकाम कागद वृत्तपत्र कापड रेशीम काडेपेटी औषधी वनस्पती मध लाख रंगकामासाठी लागणारा कच्चा माल हे व्यवसाय चालतात. औषधी वनस्पतीपासून औषधे तयार करणारे व्यवसाय इमारतींसाठी लागणारे लाकूड तसे इंधन म्हणून लागणारे लाकूड इत्यादी व्यवसाय आणि उपक्रम तुम्हाला दिलेला आहे. एक म्हणजे यशस्वी उद्योजकाची छायाचित्रे जमा करायची आहे. दोन, आपण वापरत असलेल्या दैनंदिन वस्तूंपैकी कोणत्या वस्तू परिसरात तयार होतात कोणत्या वस्तू बाहेरून आणल्या जातात याचा तक्ता करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की बाजूला हा जो क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि आम्हाला आर्थिक मदत करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल. आणि तुमच्या सहकार्यासाठी खूप खूप आभारी आहोत. तुम्हाला कोणताही व्हिडिओ हवा असेल कॉन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करतो. धन्यवाद.